नमस्कार, मी मंगेश काळे। तरुण भारत न्यूज गोवा राज्याच्या बातमीपत्रात आपले स्वागत। आता पाहूयात राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी। गोवा सरकारतर्फे दिनांक 19 रोजीपासून लोकांपर्यंत घरपोच प्रशासन पोहोचविण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे। या अनोख्या कार्यक्रमाचा पहिला रविवारपासून थिवी मतदारसंघातून सुरू करण्यात येणार आहे। या अनोख्या कार्यक्रमाचे नाव सरकार तुमच्या दारी असून लोकांपर्यंत घरपोच प्रशासन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। मागील वर्षी पायाभरणी केलेल्या घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा कुडचडे येथे डिसेंबरपर्यंत कार्यान्वित होणार आहे। साळगाव येथील घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा यशस्वी झाल्यानंतर आता कुडचडे येथे अशा प्रकारचा प्रकल्प होणार आहे। या प्रकल्प विज्ञान तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापन विभाग आणि गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ यांच्या नेतृत्वाखाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनानिमित्त लाटंबारसे येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली। नुवे मतदारसंघातील काँग्रेस नेते जोस काब्राल यांनी नुवेचे आमदार विल्फ्रेड डिसा यांच्यावर सरकारी यंत्रणा आणि सत्तेचा स्थानिकांवर गैरवापर करत असल्याचा आरोप नुवे येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केला। आमदाराच्या दबावाखाली पोलीसही स्थानिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांच्या या दहशतीला स्थानिक घाबरणार नाहीत। आमदाराने लवकरात लवकर ही हुकुमशाही थांबवावी, लोकांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, असा इशारा नुवे येथील काँग्रेस नेते जोस काब्राल यांनी यावेळी दिला। काब्राल यांनी स्थानिकांना अटक करून त्यांना रात्रभर पोलीस कोठडीत ठेवण्यावर टीका केली। महसूल मंत्री जेनिफर मॉन्सेरात यांच्या हस्ते आज उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित कार्यक्रमात उत्तर गोवा जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांना 17 नवीन वाहने सुपूर्द करण्यात आली। मंत्र्यांनी या वाहनांच्या चाव्या सर्व उपजिल्हाधिकारी, मामलेदार, जिल्हाधिकारी कार्यालय, उत्तर आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि जिल्हाधिकारी कार्यालय उत्तर सहायक लेखा अधिकारी यांना दिल्या। उत्तर गोव्यातील महसूल कार्यालय खूप चांगले काम करत आहे आणि नवीन वाहनांसह ते आणखी चांगले काम करतील आणि महसूल विभागाला अधिक उंचीवर नेतील, असे मंत्री मोन्सेरात यांनी सांगितले। गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ सोमवारपासून म्हापसा नगरपालिका क्षेत्रातून 5 टन ओला कचरा स्वीकारेल, अशी माहिती कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी दिली। म्हापसा शहरात दररोज 35 ते 40 टन ओला कचरा निर्माण होतो, पण इथे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची सोय नाही। अनेक समस्या आहेत ज्या सोडविण्याची गरज आहे, त्यापैकी एक कचरा व्यवस्थापन आहे, असे लोबो म्हणाले। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे यांनी शुक्रवारी पाळोळे समुद्र किनाऱ्याच्या प्रवेशद्वारावर 90 लाख किमतीच्या सार्वजनिक उपयोगिता आणि चेंजिंग रूमचे उद्घाटन केले। युटिलिटी सुविधेच्या पायाभरणी 2019 करण्यात आली होती आणि कोरोना महामारीमुळे या प्रकल्पाला विलंब झाला। विभागाने नियुक्त केलेल्या एजन्सीद्वारे ब्लॉकची देखभाल केली जाईल, असे सोपटे यांनी यावेळी सांगितले। वास्कोत जुन्या मासळी मार्केटच्या जागी नवीन मार्केट उभारण्यात येणार असल्याने मासे विक्रेत्यांची नव्या जागेत सोय करण्यात आलेली आहे। वास्को शहरातील साळगावकर हाऊस समोरील खुल्या शासकीय जागेत तात्पुरत्या मार्केटसाठी पक्की शेड उभारण्यात आलेली असून त्या ठिकाणी शौचालयही उभारण्यात आलेले आहे। सध्या शेवटच्या टप्प्यातील काम चालू आहे। जुन्या मार्केटमधील मासे विक्रेत्यांना या तात्पुरत्या मार्केटमध्ये आणल्यानंतर नवीन मासळी मार्केट उभारण्याच्या कामास सुरुवात होणार आहे। विधानसभेसाठी जेमतेम 5 महिन्यांचा अवधी असतानाच पेडणे या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघाचे नेतृत्व करण्यासाठी अनेक जण इच्छुक असून आता पेडणेचे स्थानिक असलेले आणि भाजप पक्षाचे निष्ठावंत आणि भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष सिद्धेश पेडणेकर यांचे नाव उमेदवार म्हणून पुढे येत आहे। अनेक भाजपचे जुने कार्यकर्ते पक्षश्रेष्ठींकडे याबाबत उमेदवार द्यावा अशी मागणी करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्कमध्ये खांडोळा महाविद्यालयाला मानांकन प्राप्त झाले आहे। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या सन 2021 यादीत खांडोळा महाविद्यालयाला 101 ते 150 यादीत हे मानांकन मिळाले आहे। देशभरातील पदवी महाविद्यालयांसह अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, वैद्यकीय व कायद्याचे शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थांचा त्यात समावेश होता। यावर्षी सर्वसामान्य गटात
NIRF चे मानांकन प्राप्त झालेले कला विज्ञान व वाणिज्य शाखेचे शिक्षण देणारे खांडोळा हे एकमेव महाविद्यालय आहे। आणि आता कोरोनाची बातमी, गेल्या 24 तासात कोरोनामुळे एकाचा बळी गेला असून मृतांचा आकडा 3290 झाला आहे। 108 नवीन बाधित सापडले आहेत तर 75 कोरोनामुक्त झाले आहेत, त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या 731 झाली आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। स्वस्थ रहा, सुरक्षित रहा, नमस्कार।